आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मिशन कवच कुंडल योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत राज्यामध्ये लसीकरणाला अधिक महत्व देत जास्तीत जास्त लसीकरण करण्याचं उद्दिष्ट सरकारने ठेवलंय. 8 ते 14 ऑक्टोबर पर्यंत ही योजना राबवणार आहे. याद्वारे रोज 15 लाख नागरिकांचं लसीकरण करण्याचं टार्गेट असल्याचं टोपेंनी म्हटलंय. मिशन कवच कुंडल हे मिशन 8 ते 14 पर्यंत राबवण्याचा निर्णय घेतला. याबाबत साधारणपणे आपण 15 लाख लसीकरण किमान रोज झालं पाहिजे अशा पद्धतीची आपलं स्वतःला टार्गेट आपण करून घेत आहोत. त्याचबरोबर त्याला पूर्वी जसं लस उपलब्ध नसायची आता त्या पद्धतीची परिस्थिती नक्कीच नाही आहे. आणि आज या क्षणाला आपल्याजवळ जवळजवळ 75 लाख लस उपलब्ध आहे आणि 25-1 लाख आणखीन आज प्राप्त होईल. त्यामुळे 1 कोटी लस या क्षणाला उपलब्ध आहे. आई भवानीचा गजर म्हणजे